शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकी दरम्यान काही दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगल पेटवण्यात आली। जेव्हा याचा पूर्ण अभ्यास केला तर असं वाटतंय की ही दंगल ही दगडफेक ही पूर्ण नियोजित होते। कारण असं की छत्रपती संभाजी महाराज जयंतीची मिरवणूक जेव्हा ती शेवगाव शहरामधून चालली होती तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेव्हा ती आली तिथं काही जातीवादी संघटनेचे लोकांनी मशिदीचे समोर काही घोषणाबाजी केली, जातीवाद घोषणाबाजी केली आणि मशिदीचे तिथं दगडफेक केली। हा सगळा प्रकार घडत असताना सगळ्यात पहिला प्रश्न हा निर्माण होतो का जी मिरवणूक चालली होती तिथं ती मिरवणूक पोलीस प्रशासनाच्या इख्तियारीमध्ये त्यांना बंदोबस्त दिलेला होता आणि जेव्हा ते हे जातीवादी संघटनेचे लोक मशिदीवर एक धार्मिक मुस्लिम धार्मिक स्थळावर दगडफेक करत होते तेव्हा हे पोलीस प्रशासन काय करत होता, हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय। त्याच्यानंतर दगडफेक झाली, दोन्ही समाजाच्या लोकांनी दगडफेक केली हे सगळं ठीक आहे, परंतु मशिदीवर दगडफेक करत असताना पोलीस प्रशासनाची भूमिका काय होती हे खूप मोठा प्रश्न आहे। आपण पाहिलं की पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल तर केला आहे, परंतु पोलीस प्रशासन ज्या प्रकारे मुस्लिम समाजाच्या मुलांना जे त्या दंगलीमध्ये त्या दगडफेकीमध्ये नव्हते त्यांनाही आरोपी करत आहे, तर असं वाटतंय की पोलीस प्रशासन कुठं ना कुठं एकतर्फी कारवाई करत आहे। आपण पाहिलं की सीसीटीव्ही फुटेज पाहून जर त्यांनी अटक केलं तर काही मोजके लोक अटक होतील, परंतु जो दिसला त्याला अटक करून त्याला आरोपी करण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे आणि या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते हे रात्री उशिरा 12-1 दरम्यान मुस्लिम समाजाच्या मोहल्ल्यात घुसून मुस्लिम समाजाच्या घरी आरोपी धरण्याच्या आरोपी पकडण्याच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या महिलांना अपशब्द वापरलेत आणि इतके रात्री घुसण्याचं कारण काय हे कोणत्या कायद्यानुसार असे रात्री बेरात्री मुस्लिम समाजाच्या घरी घुसतात हा खूप मोठा एक प्रश्न आहे की त्यांना कोणी हे अधिकार दिला। आपण पाहिलं की शेवगावमध्ये भरपूर नेते येऊन गेलेत, पालकमंत्री गेलेत, परंतु पालकमंत्रींनी तिथं गेल्यानंतर फक्त एक समाजाची विचारपूस केली। मी पालकमंत्रीला सांगू इच्छितो की आपण अहमदनगरचे पालकमंत्री आहात, कदाचित पहिल्यांदा पालकमंत्री झाले म्हणून आपल्या लक्षात आलं नसेल की आपण एका समाजाचे किंवा एका जातीचे पालकमंत्री नसून पूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात। ज्या प्रकारे आपण एक समाजाचे लोकांची विचारपूस केली तर आम्हाला असं वाटतं की आपण मुस्लिम समाजाच्या इथं येऊन त्यांचीही विचारपूस करायला पाहिजे होती, आपण त्यांची काय प्रॉब्लेम्स आहे त्यांना काय वेदना झाली हे जाणून घेणं गरजेचं होतं, परंतु असं वाटतंय की आपल्याला मुस्लिम समाजाची काही घेणं देणं नाही आहे।